हॅलो, नमस्ते. आज आपण गावचे खेकडे बनवणार आहोत, ते पण चुलीवर. ही रेसिपी माझ्या आईची आहे, तर ती ही रेसिपी बनवते. इथे चण्याचं पीठ घेतलेले आहे, त्याच्यामध्ये कांदा बारीक कापून घेतलेला आहे, थोडीशी हळद, थोडंसं मीठ, कोथिंबीर, लाल मिरची पावडर हे सगळं टाकून त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचे. हे सगळं टाकून व्यवस्थित मलून गोले बनवायचे आहेत, आणि ते हे खेकड्याच्या कवट्यांमध्ये भरायचे. आणि या खेकड्याच्या कवट्यांमध्ये थोडंसं घाण पण असतं, ते पण तुम्ही काढून घ्या. ते काढल्यानंतर हे तुम्ही भरू शकता. व्यवस्थित साफ करून घ्यायचे खेकडे. इथे चुलीवरती टोप ठेवलेलं आहे, माझ्या आईने इथे कांदा टाकलेला आहे तेलामध्ये. ही रेसिपी तिची आहे. कांद्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर 4-5 लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्या. ते लसूण टाकलं, 4 ते 5 पाकळ्या. कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे, आम्ही थोडी जास्त टाकले. तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. ते लाल मिरची पावडर टाकलेली आहे. इथे धनिया पावडर टाकलेली आहे थोडीशी, जिरा पावडर 1 चम्मच, हळद 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच. हे सगळे मसाले टाकून व्यवस्थित मिळून घ्यायचे आहेत. आणि इथे आम्ही गोडा मसाला बनवला आहे खोबऱ्याचा. जसे कांदा, खोबरा, लसूण, कोथिंबीर सगळं भाजून त्याचं मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे आणि ते टाकायचे. ते टाकून पण व्यवस्थित मिळून मसाला यायला पाहिजे. असं मसाल्याला तेल सुटलं पाहिजे. इथे तेने टाकलेलं आहे, 2 ते 3 चम्मच टाकलेला आहे मसाला. आम्ही इथे ह्याला गोडा मसाला बोलतो. इथे खेकडे टाकून घेते ती रश्श्यामध्ये. ते पण व्यवस्थित हलवून घ्यायचे. आणि ह्याला नांगडे बोलतात, हे नांगडे पण टाकून घेतो. आणि ह्याच्या बारक्या एक कवच्या असतात, त्याचं आम्ही मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी घालून काढलेलं आहे. तुम्हाला पण माहीत असेल, तुम्ही पण घरी ट्राय केलं असेल, पण मी सांगते तुम्हाला. तर त्याचं पाणी काढलेलं आहे आणि ते मी पाणी आई माझी टाकून घेते. आणि तुम्हाला जेवढं रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. जर तुम्हाला अजून टाकायचं असेल तर थोडं वाढवू शकता त्याच्यामध्ये. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. इथे छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. हे बघा, छान कलर आलेला आहे. इथे उकळी पण आलेली आहे छान. आणि ह्या त्या चण्याच्या पिठाने कवट्या भरलेल्या घालून घ्यायच्या. त्यांना उकळी आली की एकदम छान शिजून द्यायच्या. हे सगळ्या टाकून घ्यायच्या. आणि इथं चुलीवर बनवतात ना, तर त्याच्यासाठी चवीनुसार मीठ टाका. तुमचा जेवढा रस्सा आहे त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकून घ्या. इथे फुकणीने फुकून घेतात. रेसिपी झालेली आहे. बाय बाय.